काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार शिंदे लोकसभेसाठी गावभेट दौरा करत आहेत. काल गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यात दौरा सुरू होता. सायंकाळी सरकोली गावाजवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा जमाव प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावेळी आमदार शिंदे संतापल्याचे दिसत आहे. त्या कारमधून खाली येऊन माझ्या गाडीला हात लावायचा नाही असे बोलत असल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नेत्यांना गावात येऊ देत नाहीत. नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान काल आमदार प्रणिती शिंदे चढे गावात गेल्या होत्या. यावेळी त्या गावातील ग्रामस्थांशी चर्चा करत होत्या. यावेळी मराठा आरक्षणाच्या घोषणा सुरू झाल्या. त्यानंतर काही वेळ गोंधळ झाला. यावेळी दोन्हीकडून बाचाबाची झाल्याचे दिसत आहे. माझ्या गाडीवर हल्ला करणारी भाजपची लोक होती, ती लोक मराठा आंदोलक नव्हती. एवढ्या चांगल्या आंदोलनाचे भाजप वापर करत आहेत. भाजपची लोक आंदोलकांच्या नावाने हे सगळं करत होते. माझ्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत होते. एक महिला आमदारावर ते हल्ला करत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे चांगलं मराठा आंदोलनाचे संघर्ष सुरू आहे, जो चांगला मराठा आंदोलनाचा संघर्ष सुरू आहे, त्या आंदोलनाला ही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.